आतापर्यंत आपण ऐकत आहोत की माणूस माणसाला फसवतोय, पण आज माणसाने देवाला फसवलंय. अक्षरशः भक्तांनी इथे खोट्या नोटा दानपेटीत टाकलेल्या आहेत. तर महालक्ष्मी संस्थानचे सचिव शिवराज नायकोडे आज आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूयात की नेमकी ही किती रक्कम आहे आणि किती महिन्यांनी दानपेटी चेक केली आहे. नोटाबंदीनंतर बऱ्याच वेळा असं आढळून आलेलं आहे की ज्या वापरात नसलेल्या नोटा आहेत ह्या दानपेटीमध्ये दक्षिणापेटीमध्ये टाकल्या जातात, परंतु त्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही. आणि मला भाविकांना एवढंच सांगायचं आहे की देवाला ज्या भावनेनं तुम्ही देताय त्या भावनेनं दान असू दे. त्या जुन्या नोटा ज्या आता चलनामध्ये नाहीत त्या ह्यामध्ये कृपया कुणी घालू नये. किती अमाऊंट आपण मंदिर सुरू झाल्यापासून दर 2 महिन्याला दक्षिण पेट्या ह्या मोजायला घेतो. मागील 2 वेळा सरासरी 1.5 कोटीच्या आसपास दान निधी जमा झालेला दिसून आला होता. यावेळी पण पहिल्या 3 दिवसात मोजणीचं 1.20 कोटीपर्यंत आकडा पार केलेला आहे आणि आजच्या या आकड्यासह तो मागच्या सरासरी इतका जाईल अशी अपेक्षा आहे. आज अजून 1 पेटी मोजणं बाकी आहे आणि चांगल्या पद्धतीनं भाविकांनी देवीसाठी दान निधी दिलेला दिसतो. त्यामध्ये काही परकीय चलन, काही मौल्यवान दागिनेसुद्धा त्यामध्ये पेटीमध्ये टाकलेले आहेत. त्यांचं व्हॅल्युएशन झाल्यानंतर ते जमा करून घेतले जातील त्यामध्ये आणि आता हे परकीय चलन आहे बँकेकडे जमा करून केलं जाईल. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर. चला करूया क्षयमुक्त तालुका. वेळ निघून जात आहे. क्षयरोग मोफत निदान आणि उपचार व टीपीटी साठी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा क्षयरोग केंद्र 14 कृष्णा बिल्डिंग CPR कोल्हापूर, फोन 02-31-264-41-93. टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे 18-00-11-66-66. 2 हफ्तों से ज्यादा खांसी, तुरंत डॉक्टर से मिलिए और बलगम की जांच कराइए. टीबी हारेगा, देश जीतेगा.